शरद पवार असं म्हणाले की राजीव गांधी असताना जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं, काँग्रेसचा आवाज होता. शरद पवार असं म्हणाले की काँग्रेसची आजची अवस्था ही उत्तर प्रदेशातील एखाद्या वाड्यासारखी आहे, जमीनदारासारखी आहे. आणि वाडा वाड्यावर उभं राहून ज्या प्रकारे जमीनदार किंवा जे भांडवलदार जे आहेत ते आवाज करतात, तशाच प्रकारची अवस्था काँग्रेसची आहे. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. काँग्रेस अडचणीत आहे हे एका वाक्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे. अनेक गोष्टींवर त्यांनी चर्चा केलेली आहे. काँग्रेसची जडणघडण असेल, काँग्रेस कसं वाढत गेलं, काँग्रेस कशा प्रकारे आताच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये उभा आहे. काँग्रेस पक्ष जो आहे तो या देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून मानला जातो आणि स्वातंत्र्याच्या युद्धातही चळवळीतही काँग्रेस पक्षाचं एक योगदान होतं. राहुल गांधींनी कधी म्हटलं होतं म्हणजे काही वर्षांपूर्वी की काँग्रेस एक सोच आहे, एक विचारधारा. ही सोच आणि विचारधारेवर शरद पवार यांनी बोट ठेवलं आहे आणि ही सोच आणि विचारधारा जी आहे ती अडचणीत आहे अशा प्रकारचं बिटवीन द लाईन जी मुलाखतीची बाजू आहे ती त्यांनी मांडलेली. मी चर्चा करणार की काँग्रेसची खरंच ही अवस्था आहे का, काँग्रेस खरंच अडचणीत आहे का, काँग्रेसची अवस्था अशी कशामुळे झाली, याला कोण जबाबदार आहे आणि शरद पवार नेमकं काँग्रेसवरच बोट का ठेवतात. याचं कारण असं आहे की शरद पवार, काँग्रेस, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव ही सर्व मंडळी मिळून 2024 निवडणुकांची तयारी करतात. पण ही तयारी करत असताना ते एकमेकांच्या पक्षांकडे बोट का दाखवतात? शरद पवार दुसऱ्या पक्षाकडे बोट का दाखवतात? कधी ते ममता बॅनर्जी यांची तारीफ करतात तर काँग्रेस आणि राहुल गांधींना ते सल्लेही देतात. राहुल गांधी आणि सोनिया गांधी मध्ये या दोघांमध्ये एकमती आहे. एकमत कसलं आहे की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची राहुल गांधी यांना गरज आहे. या चर्चेत सहभागी होत आहेत अशोक वानखेडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत, त्याचबरोबर उत्कर्ष रुपवते, काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता, उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. उमेश पाटील यांच्याकडे सर्वात आधी मी जातो. उमेशजी आपलं खूप खूप स्वागत. प्रश्न असा आहे की शरद पवारांच्या या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस असहमत असण्याची शक्यताच नाहीये, कारण ते तुमच्या पक्षाचे नेते आहेत. पण नेमकं काँग्रेस विषयीचं विधान जे आहे ते कुठल्या संदर्भात ते करताना पाहायला मिळत? आपला आवाज जो आहे तो फार ब्रेक होतोय, त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित समजत नाहीये. पण तरी पण तुमचा आशय मला उमेशजी आवाज पोहोचतोय. हा आता पोहोचतोय. मगाशी तुम्ही जे सुरुवातीचं जे प्रास्ताविक केलं त्याच्यामध्ये बराच आवाज कट होऊ येत होता. तरी पण तुमचा या सगळ्या कार्यक्रमाचा विषयच आपण जो घेतलेला आहे त्याच्या संदर्भानेच मला त्या ठिकाणी भूमिका मांडायची आहे. आदरणीय पवार साहेबांचं त्यांचं जे वय आहे आणि त्यांचा आजपर्यंत सार्वजनिक जीवनातला जो अनुभव आहे आणि संसदीय त्यांची कारकीर्द, त्याचबरोबर राज्याच्या राजकारणातलं त्यांचं स्थान आणि देशाच्या स्तरावरचं स्थान, ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करून पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं किंवा मुलाखतीमध्ये जे काही आता आपण संदर्भ दिला हवेलीचा, ते जे काही वक्तव्य केलं त्याचा आपण अर्थ लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस पक्ष हा संबंध देशभरामध्ये एकही गाव असं नसेल की त्या गाव खेड्यामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही. तशी परिस्थिती आजही आहे बेलाजी. काँग्रेस पक्षाचं देशातलं अस्तित्व अमान्य केलेलं नाही पवार साहेबांनी, परंतु काँग्रेस पक्षाची जी अवस्था आज झालेली आहे त्याच्यावर त्यांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि ती जी अवस्था आली आहे त्याला काही कोण अमुकच एक जबाबदार असं त्यांना तेही म्हणायचं नाहीये. वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. ज्या वेळेला आपली शक्ती ज्या वेळेला कमी झालेली असते त्या कमी झालेल्या शक्तीमध्ये सुद्धा जर आपल्या बलाढ्य शत्रूला जर परास्त करायचं असेल तर त्यावेळेची त्या त्या परिस्थितीची प्रॅक्टिकॅलिटी जी आहे ती समजून घेण्याची आवश्यकता असते. हे त्यातून त्यांना अधोरेखित करायचं आहे. पवारसाहेब जे म्हणाले ती आपण वस्तुस्थिती आहे हे कोणी अमान्य करणार नाही. स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांची हत्या झाल्यानंतर 420 खासदार, माझ्या माहितीप्रमाणे अशोकजींना करेक्ट आकडा माहित असेल परंतु मला जो आठवतोय तो, तर 420 खासदाराचं प्रचंड असं बहुमत काँग्रेस पक्षाला त्या सहानुभूतीच्या लाटेतून म्हणा किंवा काँग्रेस पक्षाच्या त्या जडणघडण संपूर्ण देशभर असलेल्या व्याप्तीमधून, आणि शिवाय इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर जो एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली होती त्यातून तो मिळालेलं होतं. त्यापूर्वी देखील पंडितजींच्या काळापासून सबंध देशभरामध्ये एक हाती काँग्रेस असल्यासारखी सुरुवात कम्युनिस्ट पार्टीच्या सत्ता येण्यापासून मला वाटतं केरळ पासून झाली असेल.
परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली की काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद सुद्धा घटनात्मक दृष्ट्या संसदेमध्ये मिळू शकलं नाही, इतक्या कमी मताधिक्यापर्यंत किंवा संख्याबळापर्यंत काँग्रेस आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करून काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आणि एकूणच काँग्रेस पक्षाने देशभरामध्ये भाजप विरोधी विचाराचे जेवढे काही पक्ष आहेत, जेवढे काही नेते आहेत, ह्या सगळ्यांना एकत्र एका धाग्यामध्ये बांधून भारतीय जनता पार्टीच्या पराभवाच्या दृष्टिकोनातून 2024 ची आखणी जर करायची असेल तर त्याच्याकरता अगोदर आत्ताची आपली पक्षाची जी परिस्थिती आहे ती समजून घेतली पाहिजे। आपण थोडस त्या ठिकाणी जमिनीवर उतरून प्रत्यक्ष फील्डवर पाहण्याची, उघड्या डोळ्यांनी पाहण्याची आणि त्या संदर्भातलं चिंतन करण्याची आवश्यकता पवार साहेबांना सांगायचं आहे। आणि हीच बाब काँग्रेस पक्षातल्या सुद्धा अनेक जुन्या ज्येष्ठ जाणत्या नेत्यांनी देखील उघडपणे व्यक्त केलेली आहे। त्याच्यामध्ये वेगळं असं पवार साहेबांनी काही केलं नाही, उलट काँग्रेस पक्षाला एक प्रकारे त्यांच्या पवार साहेबांच्या ज्येष्ठत्वाच्या दृष्टिकोनातून त्यांनी सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। रुपवते जे आहेत त्यांच्याकडे जातो। उत्कर्षाजी, शरद पवार यांनी जे अनालिसिस केलं ते तुम्हाला मान्य आहे? सर्वप्रथम मी हे म्हणू इच्छिते की आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत आणि त्यांचा जो प्रगल्भ ह्या राजकारणात समाजकारणात आहे आपण सगळे जाणून आहात। महाराष्ट्राचे जाणते नेते, देशाचे जाणते नेते म्हणून त्यांची ओळख आहे। पवारसाहेब काँग्रेसमध्ये असतानाच 56 साली अबॉलिशन ऑफ जमीनदारी हा कायदा झाला आणि काँग्रेसच्याच कारकिर्दीत जमीनदारी ही पूर्णपणे नष्ट करण्यात आली। तेव्हा साहेब स्वतःच काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे काँग्रेसला जमीनदारी वगैरे ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या मुळातच मान्य नाही। आदरणीय साहेबांचं जे स्टेटमेंट मी ऐकलं TV वर, त्याच्यामध्ये त्यांनी जे नमूद केलंय त्याच्यावर मला एवढंच सांगू इच्छिते मी की ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाने गेले 120 वर्षाचा इतिहास आहे, पूर्ण चळवळ जी स्वातंत्र्याची होती ती काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपण लढलो, जिंकलो, त्यानंतरचा अविकसित देश ते आजपर्यंतचा पूर्ण जो सफर आपल्या देशाचा राहिला हा काँग्रेसच्या कारकिर्दीचा राहिला। त्याच्यातला बहुतांश काळ साहेब स्वतःही काँग्रेसचे कार्यकर्तेच नाही, नेते होते, मंत्री होते, त्यामुळे त्यांचं योगदान ह्याचंही आहे। त्यामुळे मला त्यांच्या या मागच्या सगळ्या ह्याच्यावरती काही क्वेश्चन मार्क आहे किंवा काही प्रश्नचिन्ह असं वाटत नाही। पण जसं प्रत्येकाला आपलं मत मांडायचं अधिकार आहे त्या पद्धतीने मला वाटतं साहेबांचं हे मत असावं। आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले यांनी त्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे तुमच्या चॅनलला दिली होती की मत मांडणं ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, पण काँग्रेस पक्षाची अवस्था आहे असं मानता तुम्ही? नाही, मुळीच मला असं वाटत नाही, कारण काँग्रेस हा मूळतः लोकशाही मानणारा पक्ष आहे, त्यामुळे जमीनदारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसमध्ये कोणीच मानत नाही आणि त्या परिस्थिती जी वर्षानुवर्ष चालत आली आणि आता बदललेली असं वाटतं, पण त्याला कारणीभूतही काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत, काही पक्ष आहेत। काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना मोठं केलं त्यांनी कुठेतरी जाऊन स्वतःच एक वेगळं मांडल्यामुळे पक्षाचं नुकसान नक्कीच झालं, त्यावर प्रतिक्रियाही आमच्या पक्ष अध्यक्षाने दिलंय। मला एवढंच म्हणायचं आहे व्यक्ती स्वातंत्र्य तर आहेच आहे, पण पुढे जाऊन मी हे म्हणेन की ज्या प्रकारे आज पवार साहेब हे म्हटले की काश्मीर ते कन्याकुमारी काँग्रेसचा एक विचार जो आहे तो आहे 100% आहे, आता उमेश दादांनी पण ते मान्य केलं, हेही मान्य करायला हवं की आज काश्मीर ते कन्याकुमारी लोकांचे प्रश्न घेऊन जर कोणी रस्त्यावर उतरत असेल तर ते फक्त काँग्रेस पक्ष असेल। त्यामुळे काँग्रेस पक्ष हा विचार आहे जसं राहुल गांधी म्हणतात तो सदैव कायम राहील, प्रत्येक पक्षामध्ये उतार चढाव येत राहतात आणि काँग्रेस पक्षाचे आव्हान आहे। मी पुन्हा तुम्हाला संधी देतो, मी खूप चर्चात्मक हा कार्यक्रम आहे, आपण काही वाद करत नाही। अशोक वानखेडे माझ्यासोबत आहे। अशोक वानखेडेजी, पहिला तर प्रश्न असा आहे की शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय? आणि माझ्या कार्यक्रमाचा मी विषय जो घेतलाय की शरद पवार नेहमी असं का म्हणतात की काँग्रेस सुधारायला पाहिजे, काँग्रेसने हे केलं पाहिजे, काँग्रेसने ते केलं पाहिजे, काय अर्थ आहे त्या मुलाखतीची किंवा या सगळ्या पवार यांच्या या वक्तव्याची?
आपण जर आपल्या देशाचा राजकीय इतिहास पाहिला विलासराव, तर असे प्रत्येकच राजकीय दलात असे वेळ येते. तुम्ही एक वेळा टॉप वर जाता मग खाली येते. जी भारतीय जनता पार्टीची सगळ्यांना भीती आहे आणि ते 2024 सगळं ते सुकाणू की आता आपण सगळ्यांनी एकत्र यायचं, त्या भारतीय जनता पार्टीचे फक्त दोनच खासदार होते. दोन वर्ण 300 आलेत ना. तेव्हा भारतीय जनता पार्टी जेव्हा दोन खासदार आले तेव्हा कोणी तर म्हणाले नव्हतं की भारतीय जनता पार्टी संपली किंवा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व संपलं. एक नेतृत्व बदल काँग्रेसमध्ये होतोय आणि जेव्हा तो नेतृत्व बदल कुठल्याही पार्टीमध्ये जेव्हा पिढीजात बदल होतो तेव्हा जुने आणि नवे हा वाद असतो. तो वाद तुम्हाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पासून सापडेल, उद्योग घराण्यात सापडतील. पूर्व जेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर बनतात तेव्हा बाकी डायरेक्टर्सना राजीनामा द्यावा लागतो, जातात, रिलायन्स मधली झगडे भांडणं झाली ते सगळ्यांना माहिती. त्यामुळे नवं आणि जुनं, राहुल गांधी टेकओव्हर करणार, सोनिया गांधी पाठीमागे जाणार, याच्या मधातला जो एक हा भाग आहे तो हा प्रत्येकच पॉलिटिकल पार्टीमध्ये असतो. काय छगन भुजबळला डेप्युटी चीफ मिनिस्टरच्या पदावरनं उतरवून अजित पवारांना जेव्हा पद बनवलं आणि मुख्यमंत्री बनवलं त्यावेळेला जो पूर्ण घोळ झाला महाराष्ट्रातल्या राजकारणात तो आपण पाहिला नाही. कशा घोषणा दिल्या गेल्या, साहेब कलकत्त्याला असताना काय बोलत होते, त्यांच्या पार्टीत झालेलं आहे ते. अजित पवार रात्रीतनं गेले आणि तिथे उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी तोही शॉक झेलला ना, तोही झटका होता ना त्यांच्यासाठी. आज जे अजित पवार सर्वात मोठे नेता आहे ते बीजेपी सोबत जाऊन आता एका 1.5 वर्षापूर्वी रात्रीतून ते एक लिस्ट घेऊन गेले आणि शपथ घेतली. हा फार मोठा त्यांनाही धोका होता, झटका होता ना. तर त्या झटक्यात ते सुधरले, काँग्रेसही सुधरेल. आज यदि काँग्रेसचा प्रत्येक राज्यात लोक आहेत तर काँग्रेस सुधरेल, पण ती काँग्रेस स्वतःप्रमाणे सुधरेल. ते एनसीपी सारखी काँग्रेस चालणार नाही. काँग्रेसची अपेक्षा आहे काँग्रेसनी काँग्रेस सारखं चालावं, ते एनसीपीला ज्ञान देत नाही. ठीक आहे, एकमेकाबद्दल आपल्याला आदर असायला पाहिजे, शरद पवारांबद्दल आदर आहे, पण अशा लोकांना जोपर्यंत आपण कोणी जोपर्यंत त्यांना कोणी मागत नाही ऍडवाइस तोपर्यंत न दिलेला बरा. आता हा जो इंटरव्ह्यू आहे मला कित्येक वेळा, आता मी जर म्हटलं तर आता एनसीपीचे स्पोक्स पर्सन तुटून पडतील माझ्यावर. मी एक राजकीय विश्लेषक म्हणून दिल्लीत पाहतो तर हा प्रेशर टॅक्टिक्स आहे. इट वॉज अनकॉल्ड फॉर. आता देशाला काय गरज आहे, काँग्रेसची सुधारण्याची गरज आहे की महागाईची गरज आहे? या बीजेपीच्या सरकारचं जे केंद्रीय नेतृत्व विफल झालं त्याला पाहायची गरज आहे. 2024 पर्यंत लोक जिवंत राहतील का मतदान करणारे, त्यांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. या गरजेचं जर आपल्याला हे कारण पाहिलं तर आपला सगळा फोकस बीजेपीवर असावा. पण कधी काँग्रेस वीक आहे, तिकडे ममताला सोबत घ्यायला पाहिजे, काँग्रेसने असं करायला पाहिजे, ती काँग्रेस ठरवेल ना. काँग्रेसला कुठलाही ऍडवाइसर नाही, ममतालाही ऍडवाइस नको. आणि जसं शरद पवारांनी सांगितलं की पीकेचा ऍडवाइस मला नको, त्याच इंटरव्ह्यू मध्ये ते बोलले जयप्रकाश त्रिपुर, ते पीके का ऍडवाइस हमको क्यों चाहिए, पीके ही इज कॅपेबल ऑफ हँडलिंग थिंग्स. तसं काँग्रेसही आहे, काँग्रेसमध्ये पण चालू आहे. पण प्रत्येक गोष्ट, आणि जेव्हा आपण लढाई लढतो आणि जेव्हा निवडणुका लढतात तेव्हा बीजेपी पण म्हणतं ना की अगली बार 200 पार, पण त्यांनाही माहिती असतं की ते 100 घेऊ शकत. पण तो वॉरक्राय असतो. काय काँग्रेस पार्टीमध्ये मग काय राहुल गांधी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील की एकेकाळी आमचा इतिहास फार चांगला होता, आता आम्ही फारच कमी झालो, आता आम्ही लोकांना मी रिक्वेस्ट करतो आम्ही कमजोर झालो तुम्ही सोबत या, हे नेतृत्व कधी बोलणार नाही. राहुल गांधी नेहमी म्हणतो की 2024 मध्ये आम्ही सरकारमध्ये येणार, हे सारखं सांगतात लोक. ममता बॅनर्जी म्हणते आम्ही आएंगे, अखिलेश म्हणतो आम्ही आएंगे, तो वारकरा असतो, त्यालाही माहित आहे. अखिलेशला माहित आहे की 80 सीट जरी त्याला आणलं तर तो पंतप्रधान होऊ शकत नाही. कारण काँग्रेस जर 80 सीट जर मला पूर्ण करू द्या. दुसरी गोष्ट काय असते, जेव्हा जनता ही गोष्ट आहे तेव्हा मग तुम्ही जर एक मिनिट मला बोलू द्या साहेब, नंतर तुम्ही बोला. तुमच्या बोलण्यात मी एकही शब्द बोललो नव्हतो. हे आपलं डिबेट जरा चांगलं चालू आहे असं चालू द्या, तुम्ही बोला ना. दुसरी गोष्ट, जर काँग्रेस इतकी नकारा असेल आणि काँग्रेस सुधारायलाच तयार नाही, हे शरद पवार आज नाही म्हणाले सारखं म्हणताय, जर काँग्रेस सुधारायलाच तयार नाही तर सोडा काँग्रेस. आता मला मी एका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं, म्हणलं शरदजी नाही ऐसा का तो क्या आपको क्या लगता है, बोला नाही. मैंने मुझे भी शरदजी को ये बात पूछनी है कि जिस जमींदार की सारी जमीन चली गई, जिस जमींदार के पास एक हवेली है जिसको पुताई भी नहीं हो रही है, मेंटेनेंस भी नहीं हो रहा है, जो जमींदार अपना इतिहास में बताता है कि हरे भरे खेत एक जमाने में मेरे हुआ करते थे, उस जमींदार के साथ मुनीम जी क्यों बने हैं इतने सालों से? जब से शरद पवार कांग्रेस से अलग हो गए, कांग्रेस कब शरद पवार सत्ता में आए बगैर कांग्रेस के? शरद पवार कांग्रेस से अलग हो गए लेकिन सत्ता के लिए कांग्रेस ही चाहिए.
तो जब आपको आपको पता है कि आप भी इतने कमजोर हो गए, कल कर शरद पवार जी को कोई कह सकते कि क्यों भाई आपने अलग पार्टी खोली, महाराष्ट्र में आपको लगा आपका बहुत वजूद है तो आप तुम्हें बनू 11 बजे थी सरकार, प्रत्येक सरकार तुम्हें 60 से पुढे जाते आमदारांमध्ये 280-284 मध्ये। तो लालू यादवचा पोरगा कालचा तो 73 घेतो। गोष्टी अशी होऊ शकतात, विश्लेषण असंही होऊ शकतं। शरद पवारांची एक इज्जत आहे, पूर्ण देशात त्यांना मान आहे, त्यांच्यापेक्षा मोठा भीष्म पितामह आता कोणीही नाही। त्यामुळे असे जेव्हा वक्तव्य येतात तेव्हा कुठेतरी हे असं वाटतं की तुम्ही काँग्रेसला डिसवता, मग कोणाच्या बोलण्यावर डिसवता आणि कशासाठी डिसवता? आता उद्या काँग्रेसने म्हटलं की हा शरद जी का ऍडवाइस शरद जी के पास ठीक आहे, हमारा ऍडवाइस हम जानते पार्टी किती चालणार, तर मग शरद जीचं काय राहील? याच्या अगोदर हा इंटरव्ह्यू राजदीप सरदेसाईंनी घेतला, मी याच्या अगोदर मीडियाची खेळी पण सांगतो तुला, याच्याच अगोदर राजदीप सरदेसाईंनी ट्विट केलं होतं शरद पवारांच्या जन्मदिवसाच्या दिवशी की या दिवशी शरद पवार युपीएचे चेअरमन बनणार आहेत। आता राजदीप सरदेसाई सारखा एवढा मोठा सिनियर माणूस हा ट्विट करतो कसा? पानाच्या दुकानाच्या गप्पावर तर नाही करणार ना, कोणाही तरी सांगण्यावरच करणार ना, आणि त्याचा सोर्स स्ट्रॉंग असला पाहिजे। मी पण असं पानाच्या दुकानावरच्या गप्पा सांगत नाही, जोपर्यंत ठोक बजा के बात नाही करता तब तक नाही करता, नाहीतर आता आम्ही एवढं या सरकार विरुद्ध बोलतो, केंद्र सरकारच्या विरुद्ध, आमच्यावर 50 FIR टाकून आम्हाला जेलमध्ये टाकलं असतं, पण आम्ही सांभाळूनच बोलतो ना। तर त्याच्याकडनं अशी कुशी कशी एवढी मोठी चुकी झाली की युपीए के चेअरमन बनने वाले हे बर्थडे के दिन? तर ह्या गोष्टी आता पण हा पूर्ण त्यांनी प्रश्न पूर्ण काँग्रेसवरच इंटरव्ह्यू होतात। वॉज इट प्रपोज बाय G23 जे G23 लोक आहेत, कारण शरद कारण त्यांच्या पत्नीने पण एक ट्विट केलं होतं जेव्हा G23 लोकांनी म्हणजे गँग ऑफ 23 म्हणतात त्यांनी जेव्हा पत्र लिहिलं विद्रोहाचं, त्यावेळेला त्यांच्या पत्नीचं एक ट्विट आहे, ती पण जर्नलिस्ट आहे, त्यांनी ट्विट केलं होतं की शशी थरूर इट इज राईट टाइम टू टेक ओव्हर द काँग्रेस। पत्रकारांना विश्लेषण करायला हवं, पत्रकारांनी कोणा नेत्यांनी काय करायला पाहिजे हे सांगणं कशाला? मी उद्या कसं म्हणणार शरद पवार दिस इज द टाइम यू लीड द नेशन थ्रो अवे काँग्रेस? बाबा ते तुमचं काम आहे, आम्ही फक्त सांगू शकतो की साहेब ही असं अशी स्थिती आहे देशाची, याच्याविषयी जास्त काय बोलणार। पण जेव्हा तुम्ही ब्रीफ एक्सेल करता तेव्हा ते ट्विट कोणाच्या म्हणण्यानुसार झालेलं असतं। मीडियामध्ये आम्हाला मला दिल्लीला 30 वर्ष झाले, तुलाही विलास बरेचशी वर्ष झाली, आणि हे दोन्ही स्पोक्स पर्सन मीडियाशी फार चांगले संबंध आहे त्यांचे, कारण व्यक्तिगत रूपाने मी व्यक्तिगत पद्धतीने पाहिलं तर मग मॅडमला तर मी पहिल्यांदाच पाहतोय, पण यांच्याशी तर मी बऱ्याचदा आमचे बोलणं झालेलं आहे। व्हेरी सीझन्ड मॅन, ही ऑल्सो नोज व्हॉट इज हॅपनिंग, त्यांना सुद्धा माहिती आतमध्ये काय आहे। पण पार्टीची जेव्हा आपण पोझिशन ठेवतो तेव्हा यू हॅव टू डिफेंड द पार्टी, मॅडमलाही डिफेंड करावं लागतं, यांनाही डिफेंड करावं लागतं, आपल्याला डिफेंड करायची गरज नाही, त्यामुळे त्यातलं काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो, अजून काही नाही। पवार का म्हणतात याचं काय कारण आहे हे तुम्ही आता थोड्या वेळ बोलत होता, संधी दिली बोलायला, पण हा मुद्दा वारंवार का करतात पवार? मला विचारलंय का अशोकजी आवाज पोहोचताय मला? अशोकजी अगदी थोडक्यात सांगा, हा मुद्दा शरद पवार हे वारंवार का करतात? मी नंतर उमेश पाटील यांच्याकडून मी 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 शरद पवारांवर कॉमेंट करावा एवढा मोठा पत्रकार नाही, परंतु एक विश्लेषण किंवा आपल्याला करताना राजकारणात म्हणजे पत्रकारितामध्ये आहे त्यामुळे लोक विचारतात। मी दिल्लीत बसतो त्यामुळे महाराष्ट्रात काय झालं की लोक घेऊन बसतात की क्या हुआ कैसा हुआ। कित्येक वेळा मला असं वाटतं की शरद पवार हे एक टीजर देत असतात, नेहमी राजकारणात ते टीजर देत असतात। त्यांच्या घरी यशवंत सिन्हानी एक मीटिंग घेतली, यशवंत सिन्हानी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्या लॉनवर मला माझ्या संघटनेची मीटिंग घ्यायची आहे, जीव का? त्यांनी सांगितलं अरे घ्या तुम्ही माझ्या मित्रात, म्हणजे तुम्ही येणार का? म्हणजे अरे माझ्याच घरी मीटिंग आहे तर मी काय नाही येणार। ती मीटिंग झाली, पण ती मीटिंग होपर्यंत ती मीटिंग संपेपर्यंत पूर्ण देशाचा मीडिया थर्ड फ्रंट की मीटिंग थर्ड फ्रंट की मीटिंग, पण शरद पवारांकडनं एक स्टेटमेंटही नव्हती। आणि मीटिंग झाल्यावर ते म्हणाले कि नहीं ये थर्ड फ्रंट की मीटिंग थोड़ी थी, यशवंत सिन्हा की थी, अब उन्होंने लॉन मांगा मेरे मित्र है, मैंने दिया, उसमें गलत क्या किया? पण तीन दिवस दोन दिवस ते प्रकरण त्यांनी शेकू दिलं चांगलं मस्त। याच्यामध्ये पीके त्यांना भेटून गेला 2.5-3 तास, सगळ्या देशात हे की पीके त्यांना भेटला, एक नवीन झालं काय झालं कसं झालं काय वेगवेगळे तर्क, त्यावेळेला सुद्धा मी हे स्टेटमेंट केलं
आणि आज मला बरं वाटलं की म्हटलं इतक्या दिवस माझ्या डोक्यावर उतरलं हे ओझ. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की ऐसे 50 पीके आहे तो भी शरद पवार की बराबरी कोई नहीं कर सकता. शरद पवार नोज हाउ टू प्ले दी पॉलिटिक्स. पीके की जरूरत उनको नहीं. नंतर मला जवळच्या म्हणजे माझे पण बरेचसे माझे त्यांचे पण व्यक्तिगत चांगले संबंध आहे. मी फार इज्जत करतो. फार कमी राजकारणी त्यांच्या समोर मी बसायची हिंमत करत त्या शरद पवार आहेत. तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की तो आला होता आणि त्यांनी 2.5 तास फक्त शरद पवारांना हेच सांगितलं की मी जीवनात काय केलं, कुठे नोकरी केली, कसं केलं, कसं केलं आणि मी हे पॉलिटिकल मध्ये कसं आलो. आणि शरद पवार फक्त ऐकत होते. आता शरद पवार म्हणाले की आम्हाला पिकीची गरज नाही. पण त्यावेळेला पूर्ण माध्यम की तिसरा फ्रंट बनतोय, तिसरा फ्रंट बनणार आहे, तिसरा फ्रंट हे होणार आहे, शरद पवार लीड करणे वाले हे, पीके ने उनसे बात की, हे पॉलिटिकल पोस्चरिंग असत. यू कीप ऑन टेलिंग पीपल दॅट आय एम देअर इन पॉलिटिक्स. ते सारखे लगातार दिल्लीत येऊन मीटिंग घ्यायचे, लोकांना भेटायचे आणि ते पब्लिकली अपील करायचे की ममताला सगळ्यांनी मदत करावी. डी राजाला 4 वेळा म्हणाले ते की ममता को साथ दे दो, ममता के खिलाफ मत लड़ो, काँग्रेस को भी मैं बोल रहा हूं, दिस इज टाइम टू फाइट विथ ममता, फाइट फॉर ममता. पण त्यानंतर अमित शहाची एक मीटिंग होते आणि मग ममता एपिसोड पूर्ण बंद होतो इलेक्शन पर्यंत. नॉट अ सिंगल स्टेटमेंट ऑन ममता टिल इलेक्शन. ह्या बऱ्याचशा पोस्चरिंग असतात राजकारणात. त्यामुळे मला पहिला रिएक्शन फोन करायचा आला की म्हणे इसे काँग्रेस पे क्या फरक पडेगा, म्हणजे कुठ नाही फरक पडेगा. हो तुमचा आवाज पोहोचतोय पण तो एकदम असा क्लिअर नाही आवाज. माईक माईक हा क्लिअर नाही आहे, माईक जवळ नाही दिसतोय तुमच्या. हा आता येतोय तुझा आवाज येतो पण तुझा आवाज येतो पण फार दूर ना, म्हणजे जम्मू काश्मीर मधनं बोलल्यासारखं वाटत. पूर्वीची आता एवढं अशोक वानखेडे यांनी विश्लेषण केलेलं आहे. आता एक तर स्वतःच मार्केटिंग हे आता करायचं, त्यातली एक सिंगल लाईन. मी पत्रकार, त्यामुळे एक तास कुणी भाषण केलं असेल तर त्याची बिटवीन द लाईन मला कळते अशी. तर शरद पवार हे काँग्रेसला काँग्रेसकडे बोट दाखवताना दुसरीकडे 2024च्या निवडणुकांमध्ये मी एक महत्वाचा पॉइंट आहे. अर्थात सगळ्या पक्षांना ते मान्य आहे की शरद पवार हे महत्वाचं पॉइंट आहे, ते खूप अनुभवी आहे. सोनिया गांधी पण म्हणतात, राहुल गांधी पण म्हणतात. पण हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. माझा थेट प्रश्न असा आहे की ज्या पक्षाबरोबर तुम्ही सरकारमध्ये आहात, ज्या पक्षाबरोबर तुम्ही युपीए मध्ये होता, त्या पक्षाला नाव ठेवण्याची गरज काय? म्हणजे माझा मित्र चांगला आहे पण त्याच्यामध्ये असं आहे, माझा मित्र असा आहे पण त्याच्यामध्ये ते तसं, हे करणं योग्य आहे का म्हणतात? विलाजी, आता तुम्ही थेट विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भानं बोलण्या अगोदर मी अशोक वानखेडे साहेब यांनी जे मगाशी विश्लेषण केलं त्याच्या संदर्भात काही गोष्टी बोलतो. जवळपास 30-35 वर्ष दिल्लीतल्या पत्रकारितेमध्ये असलेले अशोकजी वानखेडे अत्यंत मॅच्युअर अशा पद्धतीचं त्यांचं विश्लेषण असतं आणि मी बऱ्याच वेळेला त्यांच्यासोबत डिबेटमध्ये सहभागी झालोय आणि ते वस्तुनिष्ठ पण असतं. पवार साहेबांबद्दल त्यांना आणि अनेक लोकांना खूप आदर आहे, याच्याबद्दल म्हणजे काही दुमत असं नाही आहे. आणि दिल्लीचं वातावरण आणि संबंध देशामध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडीचे संदर्भाने तिथल्या लोकांचा त्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो आणि तो अर्थपूर्ण सुद्धा असतो. आता याच्यामध्ये मुद्दा काय आहे की अशोक वानखेडे साहेब काय म्हणाले की ज्या काँग्रेसच्या पासून पवार साहेबांनी फारकत घेतली त्याच काँग्रेसच्या बरोबर जाऊन सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो. 15 वर्ष सत्ते सरकारमध्ये होतो आणि त्याच्यानंतर आजही आम्ही त्याच्यासोबत आहोत. मुळात प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षाला एक विशेष असं देश पातळीवरचं महत्व आहे. काँग्रेस पक्षाला डावलून या देशाचं राजकारणच होऊ शकत नाही. या देशाच्या राजकीय परीक्षेत जो आपण जर एकत्रित बघितला तर त्याला काँग्रेस बाजूला ठेवून कुठलाच राजकीय पक्ष, एक जी काँग्रेस म्हणून जी विचारधारा आहे, मग ती तृणमूल काँग्रेसची असेल किंवा जनता दलाची असेल तरी ते भाजपमध्ये असले आता, किंवा बिजू जनता दल असेल, हे जे काँग्रेसचे तर जे पक्ष आहेत, मग समाजवादी पार्टी असेल किंवा मायावतींची बहुजन विकास पार्टी असेल,
हे लोक काही एका विशिष्ट विचारधारेवर विश्वास ठेवून भाजपच्या सोबत नाहीयेत किंवा भाजपची विचारधारा ते स्वीकारू शकत नाहीयेत. त्यामुळं काँग्रेसची विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा किंवा तृणमूल काँग्रेसची विचारधारा ही समांतर पातळीवर जाणारी विचारधारा आहे. या आम्हाला एकमेकाच्या सोबत जाण्याशिवाय कधी कधी आम्हाला पर्याय नाहीये. आम्ही एकमेकाला सोबत आम्ही एकमेकाची मापं नाही आहे काढत. काँग्रेस पक्षाची मापं काढण्याचा प्रयत्न नाही आहे. या देशामध्ये जी आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मनमोहन सिंग साहेबांचं जे सरकार होतं त्याच्यानंतर आता अशोक वानखेडे साहेब जर वेगळा एपिसोड घेतला तर या मोदी सरकारच्या काळामध्ये काय नेमकी देशापुढे आता वाढून ठेवलेलं आहे. पुढची परिस्थिती मगाशी जे म्हणाले होते की 2024 सालापर्यंत आम्ही जिवंत राहणार आहोत का, आमची अर्थव्यवस्था उद्या अर्जेंटिना सारखी तर होऊन जाणार नाहीये ना, आम्हाला वडापाव सुद्धा उद्या 500 आणि 1000 रुपयाला तर घ्यावं लागणार नाहीये ना, काय नेमकं होणार आहे या सगळ्या देशाचं. तर हे सगळं जे आहे ना, हे जे मांडून ठेवलेलं आहे याचं उत्तर एकच आहे की आपल्याला सर्व देशातल्या भाजपेतर पक्षांनी एक जमिनीवर उतरून ग्राउंडवर येऊन आपल्याला विचार करावा लागेल आणि 2 पावलं मागं सरकावं लागेल प्रत्येकाने आपल्या सर्वांना. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस जरी असली तरी आम्हाला आमचे दोष जे आहेत, आमचे जर दोष कुठल्या पक्षात नाही आहेत, सगळ्या पक्षामध्ये दोष आहेत, तर आमचे दोष सुद्धा आम्हाला जे आहेत ना ते स्वीकारून आम्हाला सुद्धा एक पाऊल मागं सरकायची वेळ आली तर मागं सरकून आपण एका प्लॅटफॉर्मवर येऊन कॉमन विचार काहीतरी केला पाहिजे आणि स्ट्रॅटेजिकली आपण पुढे गेलं पाहिजे. नाहीतर जे आहे ना, ह्या सगळ्या एकूणच परिस्थिती जर पाहिली, आत्ताची परिस्थिती पॉलिटिकल सिच्युएशन जर पाहिली तर 2024 साली अजून एखादा पाकिस्तानच्या ऐवजी चीन बरोबरचं युद्ध होईल आणि 15 दिवसामध्ये युद्ध संपेल आणि ते वेगळं वातावरण. नाही उमेशराव, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. सगळ्यांनी हॅलो, आता येतोय का आवाज? आवाज येतोय विलास? येतोय. नाही माझं काय उमेशराव, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जे म्हणता ते परफेक्ट आहे, तुम्ही जे म्हणता ते परफेक्ट आहे. प्रत्येकाने आता आपलं सगळं सोडून, आपली वैयक्तिक हेवे दावे सोडून एकत्र येण्याची गरज. हॅलो हॅलो, माझं नाही येतोय, तुम्हाला येत नाही, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हॅलो, येतोय का आवाज आता तुमचा? मॅडम उत्तरच्या विलास काहीतरी कर रे, उमेश रावांना माझा आवाज येत नाही. उमेशजी आवाज पोहोचतोय का अशोक वानखेडे यांचा? आवाज येतो का मला तुमचा? आवाज येत नाहीये मला. ते आवाज असा काहीतरी गुरगुर गुरगुर आवाज येतो एकदम. काहीतरी कर तिथे. अशोकजी तुम्ही मुद्दा म्हणा, मी जरा तुमचा शब्द मी त्यांना सांगेल. उमेशजी कनेक्ट होऊ का परत? नको नको, डिस्कनेक्ट व्हा आणि पुन्हा कनेक्ट व्हा. चला ठीक आहे, डिस्कनेक्ट व्हा आणि पुन्हा कनेक्ट व्हा. चला अशोकजी माझं असं म्हणणं आहे, उमेशराव म्हणतात ती गोष्ट खरी आहे, परंतु या गोष्टी पब्लिकली व्हायच्या नसतात. गुलाम शरद पवारांसोबत कोऑर्डिनेशन करावं हे काँग्रेसची इच्छा. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळे म्हणतात की शरद पवार हे फार जरुरी आहे राजकारणासाठी येणाऱ्या 2024 मध्ये. मग जेव्हा शरद पवारांनी सांगितलं की मी बोलू तर कोणाशी बोलू, तुमचे जे जनरल सेक्रेटरीज आहे त्यांना इतके ज्युनियर आहे, त्यांच्यासोबत मी कसं बोलणार? अहमद पटेल चालले गेले आणि जे बाकीचे G24 आहेत ते सगळे वापस चालले गेले, त्या पार्टीतला म्हणजे बाहेर आहेत. असं म्हणला शरद पवार रोज तर सोनिया गांधीशी बोलणार नाही आणि मग अशा वेळेला एक सिनियर माणूस पाहिजे. मग इतका विद्रोह करून सुद्धा, सगळे प्रॉब्लेम असून सुद्धा गुलाम नबी आझादला पुन्हा पुनर्जीवन मिळालं काँग्रेसमध्ये, ते फक्त शरद पवारांच्यामुळे. की बाबा शरद पवारांशी तुम्ही बोला, म्हणजे शरद पवारांना जर बोलायचं असलं तर ते गुलाम नबीशी बोला. ही शरद पवारांची जागा आहे, त्यांना याच्यासाठी पब्लिकली इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही. त्यांनी उद्या जर एखादं म्हटलं की समाजवादी पार्टी ये मांग रही है, राहुल आप ये करो, तो राहुल ऐकेल त्यांचं. त्याच्यासाठी राजदीप सरदेसाईला इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा असं पब्लिक स्टेटमेंट मागता, म्हणजे आता आपण दोघे मीडियामध्ये आहोत, मी काही चुकी केली बोलताना किंवा तू काही चुकी केली बोलताना, तर आपण प्रोग्राम नंतर एकमेकाला फोन करून सांगू शकतो की विलास हे जरा असं नको व्हायला,
पुढच्या वेळेला. पण मी पब्लिकली जर मी उद्या कुठे पोर्टलला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की अरे मी त्या पोर्टलला होतो तो विलास असा असा करत होता, हे तुला समजावण्याची तरा नाही आहे, हे तुला डिसवण्याचा प्रकार आहे. तुम्हाला मी सांगतो ना, उद्या उद्या अजित पवार गेले आणि वापस आले, एचआर का नाही इंटरव्ह्यू दिला शरद पवारांनी? हे घरातच समजावणी झाली ना, हे घरातल्या घरात प्रकरण मिटलं ना. कारण तो फार मोठा प्रकार एका रात्रीतून सरकार बनत आणि आपला सेनापतीच जातो तिकडे, पण याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारत नाही. कारण शरद पवारांची सगळे इज्जत करतात, सगळे इज्जत करतात. अजित पवारांना कोणी हा प्रश्न विचारलेला नाही. हा फार मोठा प्रश्न नेहमी डोक्यात फिरत असतो की हे गेले का आणि गेले तर वापस आले का, त्यांना वापस का घेण्यात आले, हे प्रश्न माझ्याकडे नेहमी राहतील. परंतु हे घरातलं भांडण आहे, हे घरातली नाराजगी आहे. शरद पवार एवढे मोठे आहेत, त्यांनी सगळ्यांना बसून शांत केलं आणि आता सरकार चाललंय आणि हे 5 वर्ष चालणार. उद्धव ठाकरेचं सरकार 5 वर्ष चालणार मी निर्विवादपणे सांगतो. परंतु यासाठी उद्या जर काँग्रेसने एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणाला इंटरव्ह्यू देऊन सांगितलं की शरद जी को तो देखना था, अपना भतीजा भी चला गया, बताओ वो वापस आता है, अब हम क्या करें, हम शरद जी जैसे तो नहीं हो सकते कि ममता को फिर कांग्रेस में वापस ले. तर यांनी स्थिती चिघळेल. तुम्ही तुम्ही काँग्रेसवर पब्लिकली वोट लावून तुम्ही बीजेपीला स्ट्रॉंग केलंय. उद्या बीजेपीचे नेते सगळे म्हणतील अरे शरद जी खुद कह रहे की काँग्रेस खतम हो गई, सुन नाही रही काँग्रेस, ऐसे काँग्रेस के भरोसे क्या करना. मी आता दोन प्रश्नांची उत्तरं उमेश यांच्याकडून घेतो. हा दिसवण्याचा प्रकार आहे का आणि भाजप याचा फायदा घेईल, या प्रश्नांची उत्तरं मी नंतर घेतो. पण उत्कर्षाजींना बराच वेळ मी प्रश्न नाही विचारले. उत्कर्षाजी तुम्हाला असं वाटतं की हा दिसवण्याचा प्रकार आहे? मैत्री तर करायची आहे, पण मैत्री सोबत गुणदोष हे जाहीररित्या मानायचे. ठीक आहे, घरातलं मानणं आहे, घरातल्या काही अडचणी आहेत, घरातले काही मुद्दे आहेत, ते घरातच सोडवायला पाहिजे. काय वाटतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं एकत्रित जमलं नाही? अगदी योग्य दिशेने आपण बोलत आहात. कारण जेव्हा आपण एकत्रितपणे एखादं सरकार चालवतो तेव्हा मतभेद असणं वगैरे हे सगळं ठीक असतं, पण घरातल्या घरात बसून जो एक संवाद करून प्रश्न मिटवायचे असतात त्याच्यामध्ये तर अनुभवी साहेब आहेत. मी एवढंच म्हणू इच्छिते की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट आपण विसरतोय की एक म्हण आहे की ज्या झाडाला आंबे असतात त्याला दगडं मारली जातात. त्यामुळे शरद पवार साहेबांचं हे जे स्टेटमेंट आहे ते काँग्रेसकडून अपेक्षाही लोकांची आहे, त्यांची स्वतःची असेल म्हणूनही असू शकतं. पण दिवसण्याचा जो प्रकार आहे हा न होता उलट साहेबांकडे ह्या पद्धतीने बघितलं जातं की येणाऱ्या 24 महिने त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून ही मोठ बांधावी आणि त्यासाठी काँग्रेसही त्यांना वारंवार बोलत आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या प्रकारचं राजकारण फोकस करून लोकांचे मुद्दे फोकस करून बोलण्याची गरज आहे. आणि हे जे समांतर विषय घेऊन आपण उगस हायलाईट करतो हे न झालं तर आपली पुढची वाटचाल ही योग्य दिशेने होईल असं मला वाटतं. आवाज म्यूट झालायस विलास, म्यूट आहेस तू? उमेशजी आवाज पोहोचतो माझा? हा उमेश, हा दोन प्रश्न आहे. उत्कर्षाजी म्हणतात की हे दिवसण्याचा प्रकार आहे, अशोक दिनी म्हटलं. दुसरा याचा या सगळ्या माहोलचा जो फायदा आहे म्हणजे शरद पवारच म्हणतात की बघा काँग्रेस अडचणीत आहे, काँग्रेस पूर्वीसारखी राहिली नाहीये, म्हणजे तिची ताकद राहिली नाही, त्याचा फायदा भाजप घेणार नाही असं वाटत नाही तुम्हाला? हे पा, भारतीय जनता पार्टीला तर सगळी वस्तुस्थिती त्यांना पण माहित असते. विरोधकाला त्याच्या शत्रूची त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याची विकनेस आहे, त्याची स्ट्रॉंगनेस आहे, हे सगळं त्याला अगोदर माहित असतं. आता आम्ही तर काँग्रेस पक्षाच्या सोबत असलेले, त्यांच्या विचाराशी जोडलेले, त्यांच्या सोबत जाऊ इच्छणारे, त्यांना सोबत घेऊन काम करू इच्छणारे लोक आहोत. त्यामुळे आमचा विरोधक सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस पक्षाचा विरोधक सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे. आता एखाद्या अशोकजी म्हणतात की काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पवार साहेब पर्सनली सुद्धा सांगू शकतात आणि ते सांगितल्यानंतर ते ऐकणार सुद्धा. राहुल गांधी पवार साहेबांचा प्रचंड रिस्पेक्ट करतात ही गोष्ट एकदम खरी आहे. इव्हन सोनिया गांधी सुद्धा पवार साहेबांचा रिस्पेक्ट करतात आणि पवार साहेबांनी एखाद्या विषयावर त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा जर मत व्यक्त केलं तर ते गांभीर्यानं घेतलं जातं ही सुद्धा गोष्ट खरी आहे. ते सांगतात त्यामध्ये काहीही चुकीचं नाही, पण त्यांचा समजून घेण्याच्या याच्यामध्ये एक गफलत एवढीच होती आहे की कदाचित ते असा एक दुसरा
अँगल या सगळ्या विषयाचा लक्षात घेत नसावेत की जे काही देशाच्या राजकारणामध्ये सगळे जे भाजपेतर भाजपेतर जे पक्ष आहेत त्या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधण्याची तेवढी सिनियरिटी असलेला आणि तशा पद्धतीचे संबंध असलेले सगळ्यांना मान्य आहे ना उमेश जी, मान्य आहे बरोबर, हे सगळ्यांना मान्य आहे ना, हे सगळ्यांना मान्य आहे. मला आठवतं, नाही मला आठवतं, एक मिनिट पूर्ण, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक उदाहरण सांगतो. मागच्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. म्हणजे सोनिया गांधी यांनी राहुल गांधींना सांगितलं की जे काय असेल ते शरद पवार यांच्याशी तू कन्सल्ट करायचं आणि ऐकायचं. म्हणजे राहुल गांधी कारखान्याच्या भेटीला सुद्धा आले होते. म्हणजे इथपर्यंत सगळं संबंध आहे, रिस्पेक्ट आहे. मला मला पुढे पुढे कंटिन्यू करत होतो त्याचा. आधी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, अशोकजींनी सांगितले, त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे, सगळं बरोबर आहे. प्रश्न आहे की काही थोडीशी गफलत आहे या सगळ्या. आता जे काही सिनेरिओ सगळ्या देशाच्या पातळीवर चाललेला आहे की 2021 मध्ये आपण आहोत, 2024 आहे, दरम्यानच्या काळामध्ये उत्तर प्रदेश सारखं महत्वाच्या राज्याची निवडणूक आहे, त्याच्यानंतर आणखी काही राज्यांच्या निवडणूक आहेत, आणि याचा सगळा परिणाम पुढे भविष्य काळामधल्या निवडणुकांवर होणार आहे. मग ही जी देशा पातळीवरची जी स्ट्रॅटेजी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या सगळ्या पक्षांची मिळून जी एकत्रित ठरण्याची आवश्यकता आहे, हे ठरत असताना काहीतरी गोष्टी अशा घडत असणार आहेत की ठरता एक नंतर काँग्रेसच्या पक्षाच्या पातळीवर प्रत्यक्षात आतमध्ये निर्णय होत आहेत वेगळेच. त्यामुळे जे काही काँग्रेस पक्षाच्या काही समजा त्या ठिकाणी निर्णय होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही अडथळे कुणामुळे तरी येत असतील किंवा काही कम्युनिकेशन गॅप राहत असेल, तो मेसेज देण्याचा प्रयत्न कदाचित पवार साहेबांनी त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केला असेल. हे काँग्रेस पक्षाला डिवचण्याचा प्रकार नाही. पवार साहेब अशा पद्धतीचं स्टेटमेंट पवार साहेबांनी आम्ही एकत्रित सत्तेत असताना शिवसेनेच्या संदर्भात ते केलेलं होतं. शिवसेनेच्या मुखपत्रामधून सुद्धा पवार साहेबांच्या बद्दल किंवा अजितदादांच्या बद्दल काही स्टेटमेंट झालेले आहेत. एकत्र असलो तरी सुद्धा एकमेकाबद्दलची जाहीर स्टेटमेंट काँग्रेस पक्षाकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किंवा आमच्या सोबत असलेल्या इतर कुठल्या पक्षाकडून झाली नाही पूर्वी, असा त्याचा अर्थ नाही आहे. जे ते सांगतायत सांगायचा प्रयत्न करतायत की ते काँग्रेस पक्षाला डिवचण्यासाठी असं काही स्टेटमेंट केलंय का, किंवा काँग्रेस पक्ष या स्टेटमेंटमुळे डिवचला जाईल, किंवा भारतीय जनता पार्टी याचं काही भांडवल करेल, असं जे सांगितलं जातंय ते तसं अजिबात समजण्याचं कारण नाही. कदाचित हे पवार साहेब असं बोलल्यामुळे त्याच्या संदर्भातली काही चर्चा घडून येईल आणि काँग्रेस पक्षांतर्गत जे पवार साहेबांच्या सिनियर पातळीवरचे जे नेते आहेत ते त्या पवार साहेबांना म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या, असं काही सांगून त्यांच्यामध्ये काही दुरुस्त्या राहिलेल्या दुरुस्त्या असतील करण्याचा प्रयत्न करू शकतील असं मला वाटतं. ठीक आहे, मी अशोकजी बाबा, अशोकजी बाबा मी येतो, अशोकजी येतो, मी अशोकजी येतो, उत्कर्षजी बोला, चला. जे उमेश पाटील म्हणत आहेत ते अगदी योग्य आहे की हे इंटरनल डिस्कशन पाहिजे. आपण युपीएचा भाग आहोत, शरद पवार साहेब सर्वात सिनियर आहेत त्याच्यामध्ये, हे इंटरनल डिस्कशन पाहिजे. जर असं काही वेगळं मत असेल किंवा काही मिसकम्युनिकेशन असेल तर एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये हे असं एखादं विधान ज्याने विरोधी पक्षाला फायदा होईल किंवा ज्यांना खायला आणि बोलायला फीड मिळेल असं काही वक्तव्य झालं तर त्याचं नुकसानच होणार आहे. त्यामुळे हे जे कम्युनिकेशन आहे इंटरनली होऊ शकतं असं माझं मत आहे. उमेश पाटील, उमेश पाटील असं म्हणत आहे की काहीतरी त्यांना मेसेज द्यायचा काँग्रेस पक्षाला, काहीतरी गडबड होते जे प्लान झाले 2024. मी काय म्हणतो, राजदीप सरदेसाईच्या थ्रू तुम्ही मेसेज देणार, तो मेसेज काँग्रेस रिसीव करेल का? काँग्रेस तो उलटा रिसीव करेल. ज्या पत्रकाराची बायको हे म्हणते की शशी थरूर रिव्होल्ट करो, पार्टी को चेअरमन बनव, टेक ओव्हर द पार्टी, अशा पत्रकाराला ते काय आपले मित्र मानतील का? आपण वैयक्तिक नाही असं नाही, असं नाहीये, वैयक्तिक तसं नसतं. मी जर एक पत्रकार आहे आणि मी 24 तास फक्त एकच, मला मी तुला सांग, आपण तू पण पत्रकार आहे, मी पण पत्रकार आहे, आपण कधी असं म्हटलं का की अजित पवार तुम्ही रिव्होल्ट करा? हे आपलं काम नव्हे. अजित पवार रिव्होल्ट करतात की नाही करतात याची सहनिशा करायची, याची रिपोर्टिंग करायची. आणि हे जेव्हा होतं तेव्हा स्ट्रॅटेजिकली होतं. या बातम्या पेरल्या जातात, ट्विट केल्या जाते, ट्विट लिहिल्या जाते, ट्विट प्लॅन्ड होतात. आज जे शरद पवारांनी या इंटरव्ह्यू मधनं सांगितलं ते जर त्यांनी डायरेक्ट सोनियाला किंवा राहुल गांधीला किंवा प्रियंकाला सांगितलं असतं तर काय त्यांनी ऐकलं नसतं. याच्यापेक्षाही जास्त त्यांनी सांगितलेलं आहे. पण होतं काय,
आता उत्तर प्रदेशची इलेक्शन आहे. उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश जी सांगितलं की आम्हाला काँग्रेसची गरज नाही. प्रियंका गांधी काँग्रेसनी सांगितलं की आम्ही पण इंडिपेंडेंट लढणार आहोत. अखिलेश काँग्रेस एकत्र लढतील हे पण मी तुला सांगतोय नक्की होणार, परंतु सीट बार्गेन साठी प्रत्येक आपापली पोझिशन घेतो. कारण उत्तर प्रदेश मध्ये शरद पवारांचं काहीच नाही, उत्तर प्रदेश मध्ये अखिलेशच जीवन मरण्याचा प्रश्न आहे. आणि काँग्रेस जर आता पूर्णपणे जर तिथे लढलीच नाही, काँग्रेस काय संपली उत्तर प्रदेश मध्ये? जेव्हा जेव्हा मला सुशील कुमार शिंदे जनरल सेक्रेटरी होते त्यावेळेस झालेला आहे प्रकरण, त्यावेळेस सुशील कुमारांनी सांगितलं रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड इज स्पोक टू मी, ते म्हणाले की मी कधीही कुठल्याही पार्टी सोबत जाण्यासाठी काँग्रेस तयार व्हावी हे मी कधीच म्हणत. आपण दोन इलेक्शन हारू तीन इलेक्शन हारू ते चालतील, पण जर तुम्ही जसं तुम्ही कोणासोबत जाता तर तुम्ही अर्ध कॅडर मारून टाकता. कधी समाजवादी पार्टी सोबत गेले, कधी बीएसपी सोबत गेले, सीट बंटवारा झाला त्या जिल्ह्यातली काँग्रेस संपली, असं करत करत काँग्रेस पाचवर आली. आता या काँग्रेसला पुन्हा जिवंत व्हायचं असेल तर काँग्रेसचा वोट पर्सेंटेज वाढवायचा असेल आपला तर भलेही एकही सीट येणार नाही, पण काँग्रेस जर इंडिपेंडेंट लढली तर कमीत कमी काँग्रेसचा वोट शेअर तर वाढेल. काँग्रेसच्या लोकांना तर वाटेल की आज आमच्या सोबत आहे, पटापटला कल हे सीट ऍडजस्टमेंट मी चेंज केली तो आम तो रह गए रस्ते पे. आज महाविकास आघाडीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक आमदार खासदार ऑक्सिजनवर आहे. उद्या जरी तिघे एकत्र लढले तर कोणाची सीट कोणाच्या खात्यात जाईल आणि कोणाची सीट कोणाच्या खात्यात गेली तर मग फरक चालता येत आहे. त्याचा अर्थ मग जर हे जर एकत्र लढले तर मग आता जिथे काँग्रेस आहे तेवढी राहणार नाही. तर प्रत्येक पार्टीला आपली चिंता करण्याची गरज असते. प्रत्येक पार्टीला माहिती आहे माझा वोट केअर आहे, आणि इतके वर्षानुवर्षे राजकारण करतात ते इतके इतके चेले म्हणजे इतके हे पण नाही अशोक जी. मला तर प्रश्न पडतो की काँग्रेस आणि शिवसेना ज्या प्रकारे एकमेकांवर टीका करायचे ते आता एकमेकांची उमेश रावांनी जे पोलरायझेशन ऑफ पॉलिटिक्स सांगितलं त्यात ते म्हणाले की समविचारधारा वाले. आता महाराष्ट्रात कुठे समविचारधारा आहे? समविचारधारा वाले पीडीपी आणि भाजप कुठे समविचारधारा? चौटालाचा पक्ष आणि भाजप कुठं समज कुठं एक कसे एकत्र येतील ते? पण आहेत ना एकत्र. शेवटी सत्तेचं समीकरण आहे, सत्तेचं समीकरण असतं. सत्तेच्या वेळेला ते सगळे चांगले होतात, सगळे वाईटही होतात. उद्या जर काँग्रेसला ऑल ऑफ अ सडन 200 सीट मिळाल्या, 200 पैकी 150 महाराष्ट्रात जर काँग्रेसला सीट मिळाल्या तर ते उद्या म्हणतील की ते शरद पवार वॉज अ बॅगेज ऑन अस, त्याला बोलायला लाज नाही वाटणार, कारण ती तुमच्याकडे ताकद असते. अशोक जी बराच वेळ झालेला आहे. उमेशजी तुम्हाला शेवटचा मुद्दा काय मांडायचा आहे? मला एवढं सांगायचं आहे की शिवसेना आणि आमची विचारधारा, आधी आम्ही कधीच म्हटलेलं नाही की शिवसेनेची विचारधारा आणि काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा ही एकसारखी आहे, विभिन्न विचारधारा आहे. प्रश्न तो नाहीये मुळात. आता प्रश्न तुम्ही शिवसेनेविषयी कमी बोलता, शिवसेनेविषयी कमी बोलता आणि काँग्रेस विषयी मात्र जास्त बोलता, असं गणित आहे. बोल परवाच्या पक्षाच्या वर्धापन दिनामध्ये पवार साहेबांच्या एकूण भाषणापैकी 30% भाषण जे आहे ते शिवसेनेवर बोलले होते, असं काय म्हणताय? पण ते एवढंच आहे की ते कौतुकाचं बोलले होते, जरा थोडस इतर तीर गलत छूट गया उमेश राव, ये जो तीर था इस बार तीर गलत छूटा है पवार जी से. और ये पवार जी ऐसे तीर छोड़ते रहते हैं दिल्ली में, इसलिए मैंने जब ये कांग्रेस के बहुत ही शरद पवार जी को कांग्रेस में मानने वाले भी बहुत लोग हैं, बहुत ज्यादा लोग. मैं तो मानता हूँ कि राहुल को मानने वाले से ज्यादा शरद पवार को मानने वाले कांग्रेस में ज्यादा है. आई आई डेयर टू मेक दिस स्टेटमेंट. वो क्या बोल रहे हैं, किसी को भी क्या बोले यार, अब क्या हो गया महाराष्ट्र में? कुछ और नया बार्गेन है क्या? कोई नया बार्गेन हो रहा है क्या? शरद पवार यांना काँग्रेस मध्ये नाही सगळ्या पक्षात मानतात, आणि शरद पवारांचं एक वेगळं स्थान आहे, आणि त्यांनी केलेलं विधान हे अत्यंत महत्वाचं असत, आणि त्यामुळेच मी चर्चेचा विषय ठेवला की शरद पवार काँग्रेसवर नेहमी का बोलतात. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झाला, आपले मुद्दे आपण मांडले,
उत्कर्षाजी आपले आभार, उमेशजी आपले आभार, अशोकजी आपले आभार. देशातील पॉलिटिक्स आणि ही सगळी माहिती तुम्ही दिली, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका आपण जाणून घेतली. मी तेच सांगतो, आपण पात्र मॅक्स मार्क्स.